नमस्कार, ज्योतिष शास्त्रावर प्रयोग करणाऱ्या व त्याविषयी अधिक माहिती जाणून घेऊ इच्छिणाऱ्या सर्वांचं मी ज्योतिषाचार्य डॉक्टर ज्योती जोशी मनपूर्वक स्वागत करते. मोठ्या संख्येने येणाऱ्या आपल्या शंका, समस्या, ज्योतिषशास्त्र शिकण्यातील आपली उत्सुकता आणि आवड अधोरेखित करीत आहेत, त्याचा आम्हाला मनस्वी आनंद आहे. मोफत ऑनलाईन कोर्स सुरू करण्याचं जे धाडस आम्ही केलं व या माध्यमातून ज्योतिषाचा प्रचार व प्रसार करण्याचे जे प्रयत्न आम्ही करीत आहोत, त्यांना तुमचं पाठबळ प्राप्त होत आहे, त्याबद्दल तुम्हा सर्वांचं मनपूर्वक आभार. या शास्त्रातील वेगवेगळ्या गोष्टी जाणून घेण्यासाठी आपण आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन अवश्य दाबा, म्हणजे नवीन व्हिडिओ लोड झाला की लगेचच तुम्हाला कळेल. आजच्या भागात आपण नक्षत्रांचे व राशीचे अभ्यास करणार आहोत. मागच्या भागात नक्षत्र म्हणजे काय हे थोडक्यात समजून घेतले, आज आपण त्याचा सविस्तरपणे अभ्यास करणार आहोत. आकाशातील विशिष्ट तारकांच्या समूहास नक्षत्र असे संबोधले जाते, अशी नक्षत्राची सर्वसाधारण व्याख्या आहे. ही नक्षत्र वर्षानुवर्ष स्थिर आहे. काही नक्षत्र ही एक एक तारकांचे समूह आहे, तर काही नक्षत्र 3, 4 किंवा अधिक तारकांच्या पुंजकांनी बनलेली आहेत. आपली पृथ्वी ही दीर्घ वर्तुळाकार बनलेली असून ती आपल्या आसाभोवती सतत भ्रमण करीत असते. पृथ्वीचे 2 गोलार्ध मानण्यात आले आहेत, त्यापैकी एक म्हणजे उत्तर गोलार्ध आणि दुसरा म्हणजे दक्षिण गोलार्ध. या गोलार्धांचे मध्यबिंदू उत्तर ध्रुव व दक्षिण ध्रुव म्हणून ओळखले जातात. दक्षिण ध्रुव व उत्तर ध्रुव यांच्यापासून पृथ्वीच्या पाठीवर समान अंतरावर कल्पलेल्या वर्तुळाकार रेषांना वृषी व वृत्त असे म्हणतात. पूर्वेकडून पश्चिमेकडे जे त्यात अंतर मानले जाते त्यास रेखांश असे म्हणतात. याच रेखांशावरून ज्या वर्तुळ भागात सूर्य फिरताना दिसतो त्यास क्रांतिवृत्त असे म्हणतात. आता आपण जे समजून घेतले ते फक्त ज्योतिषशास्त्राशी निगडित आहे असं नाही. शाळेमध्ये भूगोलाच्या शिक्षकांनी शिकवलेलं जर तुम्हाला आठवत असेल तर ते सर्व हेच होत. याचाच अर्थ आजच्या आधुनिक युगामध्ये खगोलशास्त्राने ज्या गोष्टी मान्य केल्या आहेत त्या आपल्या ऋषीमुनींनी कित्येक हजार वर्षापूर्वी सांगून ठेवलेल्या आहेत. आजच्या आधुनिक काळातील अशा अनेक गोष्टी ज्याद्वारे सर्व जगाला ओरडून सांगता येईल की ज्योतिषशास्त्र हे एक शास्त्र आहे जे आजच्या विज्ञानापेक्षाही प्रगत आहे. असो, आपण नक्षत्रांचा अभ्यास करीत होतो. स्थिर नक्षत्र ही सारख्याच अंतरावर असतात असे नाही, म्हणून सूर्याच्या क्रांतिवृत्त मार्गावर नक्षत्र मंडळाचे जे प्रारंभ स्थान ठरलेले आहे त्यापासून संपूर्ण क्रांतिवृत्ताचे एकंदरीत 27 भाग काल्पनिक भाग पडलेले आहेत. या प्रत्येक भागास नक्षत्र असे म्हणतात, म्हणजे चंद्र आकाशात परिभ्रमण करीत असता त्यातील एक विभाग चालण्याच्या काळास नक्षत्र असे म्हणतात. एक वर्तुळ 360 अंशाचे असते, त्याचे 27 समान भाग केले की प्रत्येक नक्षत्र हे 30 अंश व 20 कला एवढ्या व्याप्तीचे होते. चंद्र परिभ्रमण करणाऱ्या या नक्षत्रास चंद्र नक्षत्र असे म्हणतात. चंद्राची दररोजची गती साधारणपणे 12 अंश ते 15 अंशापर्यंत
कमी जास्त होत असल्यामुळे त्याचे नक्षत्र भ्रमण त्याचप्रमाणे कमी जास्त काळात होत असते. पंचांगामध्ये रोजची नक्षत्र दिलेली असतात. आता आपण 27 नक्षत्रांची नावे जाणून घेणार आहोत. एक अश्विनी, दोन भरणी, तीन कृतिका, चार रोहिणी, पाच मृग, सहा आद्रा, सात पुनर्वसू, आठ पुष्य, नऊ आश्लेषा, दहा मघा, अकरा पूर्वा फाल्गुनी, बारा उत्तरा फाल्गुनी, तेरा हस्त, चौदा चित्रा, पंधरा स्वाती, सोळा विशाखा, सतरा अनुराधा, अठरा ज्येष्ठा, एकोणावीस मूळ, वीस पूर्वाषाढा, एकवीस उत्तराषाढा, बावीस श्रवण, तेवीस नहिष्ठा, चोवीस शततारका, पंचवीस पूर्वा भाद्रपदा, सव्वीस उत्तरा भाद्रपदा आणि 27 रोहिणी. या नक्षत्रांखेरीज अभिजित या नावाने आणखीन एक नक्षत्र आहे, पण त्याची व्याप्ती स्वतंत्र नाही. तर उत्तराषाढा नक्षत्राचे शेवटचे चरण म्हणजे 30° 20' कला व श्रवण नक्षत्राचे पहिले चरण म्हणून अभिजित हे एक नक्षत्र समजले जाते. राशी म्हणजे काय हे आपण मागच्या भागात अभ्यासले आहे. आता आपण राशीचे विविध भाग अभ्यासणार आहोत. राशीची निर्मिती करताना किती सखोल विचार करण्यात आलेला आहे हे राशींचे विविध प्रकार व गुणधर्मावरून आपल्या लक्षात येऊ शकते. प्रत्येक राशीचा एक ग्रह हा मालक असतो, त्याला राशी स्वामी असे म्हणतात. आपण आधी त्याचा अभ्यास करणार आहोत. एक नंबरची रास म्हणजे मेष आणि तिचा स्वामी असतो मंगळ. दोन नंबरची रास वृषभेचा स्वामी असतो शुक्र. तीन नंबरची रास मिथुन, तिचा स्वामी असतो बुध. चार नंबरची रास कर्क, जिचा स्वामी असतो चंद्र. पाच नंबरची रास सिंह, तिचा स्वामी असतो रवी. सहा नंबरची रास कन्या, तिचा स्वामी असतो बुध. सात नंबरचा रास तूळ, राशी स्वामी शुक्र. आठ नंबरची रास वृश्चिक, राशी स्वामी मंगळ. नऊ नंबरची रास धनु, राशी स्वामी गुरु. दहा नंबरची रास मकर, राशी स्वामी शनी. अकरा नंबरची रास कुंभ, राशी स्वामी शनी. बारा नंबरची रास मीन, राशी स्वामी गुरु. या 12 राशींना दोन प्रकारात विभाजन करण्यात आलेले आहे, पुरुष तत्वाची राशी आणि स्त्री तत्वाची राशी. पुरुष तत्वाच्या राशी म्हणजे मेष, मिथुन, सिंह, तूळ, धनु आणि कुंभ. तर स्त्री तत्वाच्या राशी म्हणजे वृषभ, कर्क, कन्या, वृश्चिक, मकर आणि मीन. राशीच्या स्वभावानुसार हे दोन प्रकार पाडण्यात आलेले आहेत. पुरुष तत्वाच्या राशीमध्ये थोडासा कणखरपणा व परखडपणा दिसून येतो, तर स्त्री तत्वाच्या राशीमध्ये वागण्यात थोडा सौम्यपणा दिसून येतो. या राशी मायाळू व प्रेमळ असतात. 12 राशी यांचे अग्नी, पृथ्वी, वायू, जल अशा चार तत्वांमध्ये विभाजन करण्यात आलेले आहे. प्रत्येक तत्वामध्ये तीन राशी असतात. अग्नी म्हणजे स्वभावाने कठोर आणि दहन, पृथ्वी म्हणजे स्वभावाने समंजस, वायू म्हणजे स्वभावाने चंचल आणि गतिशील आणि जल म्हणजे स्वभावाने हळवा. अशा प्रकारे तत्वानुसार राशीचे स्वभाव स्पष्ट होतात. अग्नी तत्वामध्ये मेष, सिंह आणि धनु म्हणजेच 1, 5, 9 या राशींचा समावेश होतो.
पृथ्वी तत्वामध्ये वृषभ, कन्या आणि मकर या राशींचा स्वभाव समावेश होतो, म्हणजेच 2, 6 आणि 10. वायू तत्वामध्ये मिथुन, तूळ आणि कुंभ या राशींचा समावेश असतो, म्हणजे 3, 7 आणि 11. जलतत्वामध्ये कर्क, वृश्चिक आणि मीन या राशींचा समावेश असतो, म्हणजेच 4, 8 आणि 12. या राशींचे चरराश, स्थिरराश व द्विस्वभाव राश असेही प्रकार पडतात. एका प्रकारामध्ये 4 राशींचा समावेश होतो. चर राशी म्हणजे मेष, कर्क, तूळ आणि मकर 1, 4, 6, 10. स्थिर राशीमध्ये वृषभ, सिंह, वृश्चिक आणि कुंभ या राशींचा समावेश होतो, म्हणजेच 2, 5, 8 आणि 11. द्विस्वभाव राशीमध्ये मिथुन, कन्या, धनु आणि मीन म्हणजेच 3, 6, 9 आणि 12 या राशींचा समावेश होतो. आजच्या भागासाठी एवढं पुरेसं झालं. यापुढील भाग हे अत्यंत महत्वाचे आहे. पुढील भागांमध्ये आपण प्रत्येक राशीचा सविस्तरपणे अभ्यास करणार आहोत. आपल्या सर्वांचा उत्साह व उत्सुकता बघता आपल्याला ज्योतिषशास्त्राविषयी माहिती जाणून घेण्यात आनंद मिळत आहे. ही अत्यंत आनंदाची बाब आहे. मात्र त्याचबरोबर हेही सत्य आहे की ही सर्व शास्त्रीय माहिती असल्यामुळे एकदा ऐकून समजण्याची शक्यता कमी, म्हणून पुन्हा पुन्हा बघा. अजून चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी श्री वैदिक आणि सायंटिफिक संशोधन केंद्राच्या फेसबुक पेजवरती लिखित स्वरूपात उपलब्ध आहे, तिचा लाभ घ्या. त्यावरून नोटबुकमध्ये नोंदी तयार करा. तुमच्या समस्या असतील, शंका असतील, त्या तुम्ही मला ऑनलाईनच विचारा. म्हणजे एकाच वेळी अनेक जणांना ती समस्या व तिचं निरसन समजू शकेल. पुढील व्हिडिओची वाट पहा. तोपर्यंत या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या गोष्टींचा अभ्यास पूर्ण करा. धन्यवाद. शुभम भवतु.